आमी काणकोण सेस्ता पंचायतीच्या वार्ड नंबर 5 नुया गांवान आज आमी वॉटमिक्साचे उद्घाटन केल्ले आसा. नांव जिमोदी आसा. आमचे गोंय राज्याचे माननीय सभापती तशेंच काणकोणचे लाडके आमदार तशेंच ह्या गांवचे लाडके आमदार आनीक आमचे पंचायतीचे सरपंच शेजल गांवकर तशेंच गुळ्या वॉर्डांतले पंच शेजा गांवकर शेजा वेळीप आनी वार्ड नंबर 1 दिलन रामू नायक पंच मेंबर सगळ्यांचे स्वागत. आणि तसेच पहिले सुवात सांगपाक सोदता हांव सगळे लोकांक पयलीं हांव देव बरें करूं म्हणटा. कित्याक तेमी लास्ट टायम संदी दिली परत ह्या वर्सा संदी दिली. कित्याक लास्ट टायम हांवें लास्ट शेनवारा वॉटमिक्स जावपाक आसलो तो परत म्हाज्या हातीन उद्घाटन करपाक मेळ्ळें म्हूण हांव एक लोकांक देव बरें करूं म्हणटा पयलीं. आनीक वर्स गेलीं तरीक रोड बरो करतलो कॉन्ट्रेक्टर एक आस दवरता. 20 म्हणल्यार हालूं जायना ह्या पद्दतीन कॉन्ट्रेक्टरान करचो वयी न्ही आनी सगळे उलताय बीन इतलें सांगता. आनी तुमी सगळ्यांक येयल्ले बद्दल सगळ्यांक देव बरो करूं म्हणटा. आज श्रीस्थळ पंचायतीच्या नुवे आसाळी ह्या भागांतले रस्त्याचे प्रत्यक्ष ऑटोमेशीकरण करपाचो प्रारंभ आयच्यान जाता. आजच्या समारंभ आमचे मदीं आसात ह्या पंचायतीचे सरपंच शेजल गांवकर स्थानीक पंच बाबू राजेश बाबू रामू तशेंच अक्षदा बाकी सगळे ग्रामस्थ भावान भयणांनो कर्मय ही बांगेसा फाटल्या 2 वर्सांची मागणी आशिल्ली. आणि ह्या मतदारसंघाचे जे रस्ते आसा ते फाटल्या 1 वर्साक आम्ही हळूहळू खोतिगाव ह्या भागांतल्यान जेन्ना रस्त्याचे हॉटफिक्सीकरण सुरू जाता त्या वेळाचेर नुवे वैजावळा आसाळी ह्या भागाची थोडीशी ग्रेविटी वाडटले आमची केन्ना जाता. आणि तसं पळयलं जायत ती वर्सभराची पहिल्यान जावपाक अशी टेक्निकल कितें अडचण आसली पण आज तो प्रत्यक्षान सुरू जाता. त्यामुळे मध्यंतरीच्या कालखंडाक लोकांनी आंदोलन करप मागीर अनेक गजाली करप अशें सुरवात केल्लें आणि ताजी ग्रेविटी कॉन्ट्रेक्टर आणि बाकी सगळे आमच्या डिपार्टमेंटकय आणि तातूंत आज प्रत्यक्षान सुरवात जाता. आणि तरी सुद्धा काही गजाली उरलेली असा म्हणजे काही ल्हान ल्हानचे रस्ते असा म्हाका दिसता कोणेच भिवपाची गरज ना. म्हणजे वयर सुद्धा आम्ही प्रत्यक्षांत फाटल्याच आठवड्याक की दिल्ली साकून सुद्धा आर्टिकल 275 12 कोटी संक्षेम करून मेळलेले असा. आणि आजया नंतर सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटाने काल मिनिस्टरान आमकां आश्वासन दिले असा की आमचे सगळे रस्त्यांचे तुम्ही जे एस्टिमेट करून बाकी प्रोसेस करून आसतना फुडल्या साधनांचे 1 महिन्याचे प्रोसेस म्हाका ज्या तरेन सरकार रेस्पोंद दिता मुख्यमंत्री रेस्पोंद दिता PWD मिनिस्टर रेस्पोंद दिता किंवा आमकां सेंट्रल फंड मेळटा त्यामुळे म्हाका दिसता फुडल्या 1-2 वर्सां भितर आमकां रस्ते बाकी काम उरचे ना ह्याचे आश्वासन तुमी करता. त्यामुळे कोणेच वयर सकाळ जावपाची गरज मातशे तुम्ही एक फाटी फुडें आसा आनी 6 महिने वर्सभर उरले आसा जर जायचे वयर सकाळ जावं येता पूण प्रोपर चॅनलांत तेणें आमच्या कडेन डिस्कशन करात बाकीच्या आमच्या अधिकाऱ्या कडेन डिस्कशन करात सरकारा कडेन पावपाच्यो किंवा डिपार्टमेंटा कडेन पावपाच्यो त्यो प्रोसिजर करपा खातीर आमी सगळे सक्षम आसात. त्यामुळे हांव सगळ्या भागांतल्या लोकांनी मागता की अन्य विशय सुद्धा जे उरले जाल्यार त्या विशया संदर्भात प्रोपर आमी डायरेक्शन करूया चर्चा करूया संवाद साधुया. त्यामुळे तुम्ही संवाद सांगता सातले वता त्यामुळे हे सगळेच रस्ते काही जण अंगणवाडी आणि किती असा ते विषय सोडवले जोपर्यंत आम्ही बसना जोपर्यंत NOC बाकी सगळे विषय सोपना तोपर्यंत विषय सोपचे ना. त्यामुळे लोकांनी जितले सहकार्य स्थानिक पंच बाबा राजेश बाबा ॲक्टिव्ह असतात ताका तुम्ही कॉपरेट करा स्थानिक आमचे सरपंच आमचेच असा की ताका कॉपरेट करा सगळे पंचही ॲक्टिव्ह असा म्हणजे तुमचे प्रत्येक गजा जी आसा न्ही लक्ष घालून करपाची जबाबदारी हांव घेतां. त्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्यांनीच गांवचो एक डेव्हलपमेंट अशा एक कन्सेप्ट ज्यातून पूर्ण गांवचे वेगवेगळे विषय असतात की ते विषय सॉल्व्ह करपाचे सुचवण्याचे आम्ही प्रयत्न करूया. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेक आसा न्ही आम्ही गांवच्या लोकांनी सहभागी जावं गांवचे लोक एक सायडीन आणि स्थानिक पंच एक सायडीन आमदार एक सायडीन अशें जाल्यार कांय जावपाक शकना सगळ्यांनी कॉपरेशन दिवपाक शकता तुम्ही दितले आणि या भागाचा पूर्णपणे विकास करून घेतलो अशी अपेक्षा व्यक्त करता. आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचे हा शॉर्ट पिरियडात मिळाले म्हणजे आभार व्यक्त करू शकतो.